जळगावात वाढदिवसानिमित्त माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांचं प्रेम कायम पाहून भरून आल्याचं एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात म्हटलंय. आपल्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता, मात्र भाजप बदनाम होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचं खडसेंनी म्हटलंय. आपण सगळ्यांशी लढू मात्र घरच्यांशी लढणार नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय. 64व्या वाढदिवसानिमित्त सकाळी खडसेंनी संत मुक्ताई मंदिरात अभिषेक पूजा केली. यानंतर केक कापून शहरातून खडसेंची मिरवणूक काढण्यात आली. खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. खडसे आज ना उद्या आरोपांमधून बाहेर येतील असा विश्वास यावेळी दानवे आणि फुंडकर यांनी व्यक्त केलाय. कित्येक वेळा आधी आम्हाला सुधारले, प्रलोभनाला कोणी म्हणे काँग्रेसमध्ये या, कोणी म्हणे शिवसेनेत या, कोणी म्हणे भाजप मधून सोडा, पण या देवाला कधीही स्पर्श झाला नाही, कधीही नाही. तुला मंत्रिपद देतो इथपर्यंत ते ऑफर आल्या, पण आमच्या मनामध्ये हा स्पर्श सुद्धा झाला नाही. पण भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे, याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा लोक या ठिकाणी आले की जे बाहेरचे असते तर नाथाबोध तयारच असतो लढायला, पण सबसे पहिले लढ सकता पण अंदर के लोग असे नाही. म्हणजे कुणाचा पक्ष, जनता पक्ष म्हणजे कुणाचा पक्ष? तर वाण्या मारवाड्यांचा पक्ष हे ज्यावेळेस म्हटलं जात होत त्या कालखंड बदलवून मग स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, भाऊसाहेब पुणकर असतील, एकनाथ खडसे असतील, सूर्याबांजी वहाडणे असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, धर्मचंद चोरडिया असतील, पोपटराव हिरे असतील, असे कितीतरी आपले नेते की जे जीवाचं रान गेलं. आदरणीय नितीन गडकरी असतील, जीवाचं रान गेलं त्या कालखंडामध्ये. आणि आज भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये हा वाण्या मारवाड्यांचा पक्ष नाही तर तो एक बहुजनांचा पक्ष असा चेहरा रंगला असेल तर ते 40 वर्षाच्या मेहनतीचं फळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.